नमस्कार, जनसेवा आयुर्वेद औषधी केंद्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजपर्यंत आपण जे 21 व्हिडिओ टप्प्याटप्प्याने पाहिले की जे 21 व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की एका पेस्टमध्ये 21,000 हे आपले बरे होणार आहेत। तर ते काही लोकांची मला प्रश्न आले निर्माण केली त्यांनी की तुम्ही 21,000 21 व्हिडिओ बनवले परंतु ते काय आमच्या लक्षात येणं गेलं असा त्यांचा प्रश्न होता। त्यामुळे तुम्ही एक व्हिडिओ असा बनवा की जेणू की 21 जे आजार आहे ते एकाच व्हिडिओमध्ये राहावं। त्याकरताच आपण हा व्हिडिओ बनवून त्या बीमारीच्या संदर्भात माहिती देणार आहोत आणि छोट्या छोट्या क्लिप म्हणून टाकणार आहोत की हा आजार याच्यानं चांगला होतो, तो आजार त्याच्यानं चांगला होतो। म्हणून या सर्व 21,000 एकच व्हिडिओ म्हणून आपण हा अर्ध्या घंट्याचा होईल किंवा एका घंट्याचा होईल, कारण की माहिती त्या स्वरूपाची मला द्यायची आहे। त्यामुळे तुम्ही खरोखरच हा व्हिडिओ आवडल्याच्यानंतर लाईक आणि शेअर करणार आणि इतर जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपला पाठवणार। आणि मला काही लोकांना मी दिलेले आहे औषधी, परंतु त्यांचे काही व्हिडिओ वगैरे आपल्या आम्हाला इथे येऊन देत नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी कृपया करून इथे व्हिडिओ द्यावे असं मला सांगायचं आहे। आता जे 21,000 आहेत कोणते ते मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत। जसं की हे पेस्ट आहे आयुर्वेदिकचं पेस्ट आहे, हे पेस्ट जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे आणि हे आपल्या घरी भारतामध्ये कोणी तयार केलेलं नाही किंवा माझ्या घरचं हे आयुर्वेदिक पेस्ट नाही, हे पेस्ट आहे दक्षिण कोरिया येथील आयुर्वेदिक। त्यामुळे हे जे रिझल्ट येत आहे आपल्याला, जे आमच्या क्लिपा येत आहे त्यांचा प्रत्यक्षात रिझल्ट येत आहे आणि आपल्या सर्वांना ज्यांना दाताच्या समस्या असेल अथवा नसेल या सर्व लोकांनी हे एक वेळेस वापर करून पाहिल्याच्या नंतर काय अडचण समस्या असेल त्याच्याविषयी आम्हाला बोलावे। तर सर्वात पहिलं एक हिरड्यामधून रक्त येणे, ज्या रोगींना ज्यांचे हिरडे असतात हे हिरडे या हिरड्यामधून रक्त येत राहते 15 दिवसाला म्हणा किंवा दररोज म्हणा किंवा महिन्याला म्हणा अशा प्रकारे, तर ती येण्याचे कारण काय आहेत, जे दातामध्ये बसलेलं अन्न असते ते अन्न तिथं सल्ल्या जाते आणि सल्ल्यामुळं किंवा जो रक्ताचा पुरवठा आहे तो त्या दात हिरड्यापर्यंत पोहोचल्या नसल्यामुळे किंवा लहान लहान असते ते हिरड्यामध्ये नसा, तर तशा प्रकार ते तिथं प्रॉब्लेम येत असते। आणि जंतू संसर्गामुळे किंवा रक्तस्त्राव होत असते, यात असलेली रक्तवाहिनी त्याच्यामुळे त्या समस्या निर्माण होत आहेत। हे तोंडाच्या अस्वच्छतेमुळे आपल्या हिरड्याच्या समस्या आपल्याला उद्भवत असतात किंवा निर्माण होत असतात। नंबर 2, पाणी पिले की दाढ दुखणे, थंड पाणी पिले की झोमून येणे, झोमून येणे, अशा लोकांना ज्या समस्या असतात, सेन्सिटिव्ह नावाची दाताची एक समस्या आहे, थंडगार अन्न खाल्ले की किंवा पाणी पिले की वेदना होत आहे, जे की भारत सरकारने IMRB हे जेव्हा सर्वे केलं या तर ते 70-80% लोकांच्या त्या समस्या उद्भवलेल्या दिसून येतात। या समस्या वाढ होतात, त्यामुळे काही लोकांना खनिजाचं प्रमाण कमी असते, त्यामुळे थंड पाणी पिले की दाढ दुखणे, दात दुखणे अशा समस्या होत असतात। त्यानंतर तिसरी जी समस्या आहे, दाताचा काही भाग झिजत असतो, काही लोकांच्या दाताचा असं इथून दात थोडी झिजत असतात, हे जे दात झिजणं आहे कारण की अचानक तापमान बदलल्यामुळे फिलिंग आणि काउन्स यांच्या आतमधल्या पोकळ्या निर्माण होत असतात, दातामध्ये घासून घासून झिजणे किंवा थंड पेय जे आपण पितो सोडा म्हणा यामुळे समस्या निर्माण होत असतात। अशा प्रकारे आंबट खाल्लं
की त्रास होत असतात, त्याच्यामुळे हे दाताचा जो भाग आहे तो थोडा थोडा झिजला जात असतो। तिसऱ्या नंबरची जी बिमारी आहे, आजार आहे दाताविषयी, दाताला कीड लागणे किंवा दंताक्षय म्हणतात किंवा दात किडणे, दाताची मजबूत न राहणे, हिरड्याची ढिली होणे, त्यामुळे कीड लागत असतात, दात घासतेवेळा त्रास होत असतात, आणि दात दमादमाने कमकुवत असतात, जेवण करतेवेळी पदार्थ अडकतात आणि त्याला सुरंग बनत असतो, त्यामुळे ते दात स्लो 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 वाढ होते आणि नंतर मोठा होऊन ते समस्या निर्माण। चार नंबर आहे तोंडाचा वास येणे। ज्या लोकांचा तोंडाचा वास येते बोलती वेळेस, अशाही लोकांसाठी हे औषधी आहे। हेलिटोटिस रोगामुळे ते आपल्याला तोंडाचा वास येत असतो, बॅक्टेरियाचे प्रमाण तिथं वाढ होते किंवा जे जंतू आहे तिथं वास वाढ होते, जेव्हा ते अन्न सल्ल्या जाते त्याच्यामुळे ते काय होते ते तसं ते समस्या निर्माण, ते जे फेफडे आहेत त्याच्यामध्ये ते समस्या निर्माण झाल्यामुळे इकडे श्वासोश्वासामध्ये ते अडचणी येत असतात, लाळ तयार होत नाही, कमी होत राहते, त्याच्यामुळे त्या समस्या निर्माण होत असतात। आणि जे दाताचे जे सफाई करायचं आहे ते व्यवस्थित होत नसल्यामुळं ते आपल्याला तोंडाचा वास वगैरे येत असतो, आणि त्यामुळे अशा समस्या आपल्याला हे होत असतात। पाच नंबर आहे धनुपान मुळे ओठ काळे होणे। जे लोक बिड्या ओढतात किंवा ज्या ओठाला इथं दाडा इथं काळे काळे डाग येतात वसले बल्ले म्हणून असं बिरिस्टल, तर हे जे ओढतात आणि ते ओढ 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 इथं ओठाला ते त्यांचे ते एक काळा डाग पडतात असं, तर याही आजारावर ही औषध पाच नंबरची जी समस्या आहे, तोंडावर थोडी थोडी पांढरे चट्टे पडत असतात, तर हे पांढरे पांढरे जे चट्टे आहेत ही चट्टे जर आपण या पेस्टनं जर धुले तर ते पट्टेही आपले साफ होत असतात। त्यानंतर सहा नंबर आहे की जे आजार आहे जखमावर मलम, ज्याला जखम आहे ज्याला खंडूक आहे ज्याला कापलेले असते जखमा असतात अशा जागी जरी हे पेस्ट जरी वापर केला तरी ते ताबडतोबच रक्त थांबणार आणि जी तिथं जी जखम झालेली आहे ते 100% भरून निघणार, हे माझ्या अनुभवाने मी सांगत आहो की 100% ती जखम लवकरात लवकर दुरुस्त होणार, आणि त्याच्यामुळं हे औषध तिथे बी क्रीम म्हणून त्याचा वापर किंवा मलम म्हणून वापर आपण करू शकतो। ज्या लोकांना दाढी करायची दाढीसाठी आपण वेगळे पेस्ट वापरतो किंवा इतर काहीतरी क्रीम वापरतो, तर दाढी शेविंग करण्यासाठी आपले, तर याही लोकांनी या पेस्टचा जरी वापर केला तरी एकदम स्वच्छ आणि मुलायमशीर मी केलेला आहो म्हणून म्हणता, तर चांगल्या प्रकारे याचे सेविंग म्हणून त्याचा आपण करू शकतो आणि दाढी काढण्यासाठीही या पेस्टचा वापर करू शकतो। आठ नंबर चेहरा धुण्यासाठी, जसं आपण साबणीनं चेहरा घरी धुत असतो अशाच प्रकारे हे जर पेस्ट घेऊन आपण जर चेहरा जर धुलो तर अतिशय सुंदर आणि एकदम फ्रेश माइंड वाटते, एकदम चेहरा धुल्याच्यानंतर एकदम थंडगार वाटते, खरंच मी त्याचा आनंद घेतो असतो। आणि जे चेहऱ्यावर जे आहे तिलकट चेहरा होणे किंवा बुरशीटला चेहरा असेल किंवा चेहऱ्यावर जरा तेज नसेल, तर ॲक्च्युली खरोखरच तुम्ही जर वापर करून जर पाहिला तर तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही स्वतः रिझल्ट सांगा एवढी मी शाश्वती देतो। आणि चेहऱ्यावर आपल्या 10-9 नंबर जे आहे चेहऱ्यावर एखादे आपले फोड असते ते मुरुम असते ते मुरुम फोडतं आपण आणि त्यातून ब्लड वगैरे जात असते आणि तिथं डाग पडत असते, तर असे जरी डाग जरी फललेले असेल आपल्या चेहऱ्या गालावर तर हे बी जे डाग आहेत ते डाग दूर होत असतात। आणि त्यानंतरचं जे आजार आहे 10 नंबर मस आणि मस्से म्हणून म्हणतो आपण,
ज्या लोकांना मानेवर असते थोडी थोडी असे छोटी छोटी फोडं ओपन होत असतात किंवा गालावर म्हणा काळे काळेचे ही येत असतात मस, तर हे मस बी आपण पेस्ट म्हणून जर वापर जर केलो आणि लावलो तर मला तर नाही मी लावण्याचं मला काही कारण नाही, ज्याने लावले त्यांनी सांगेल काही लोक नेले, तर याही जागी या पेस्टचा जर वापर आपण जर केलो तर खरोखरच मला वाटते की त्याचा 100% आपल्याला फायदा भेटल। कारण मस्सेवाले जे आहेत ते माझ्याकडे रोगी आलेले नाही आत्तापर्यंत, त्याच्यामुळं पण या पेस्टमध्ये या क्रीममध्ये त्यांचा फायदा आहे, त्याच्यामुळे मी त्याचं वर्णन करून स्पष्ट सांगत आहो। बाकीचे जे इथं सांगत आहो ज्याचा रिझल्ट आले त्याच्याविषयी 100% अनुभूती न सांगत आहो। आता ज्याचे रिझल्ट काही लोकांच्या समस्याच नव्हत्या आणि त्यांनी आलेच नाही आपल्याकडे, मी त्याच्याविषयी मी तेवढी टिप्पणी करू शकत नाही, कारण की त्याचा जोपर्यंत अनुभव आपल्याला येत नाही प्रत्यक्षामध्ये त्यांनी स्वतःहून सांगणार नाही तोपर्यंत मी बोलत नसतो। कारण जे सत्य आहे ते सत्य मला बोलायचं आहे, असंच काय बोलून काय व्यस्त मला शब्द टाकायचे नाहीत। त्याच्यामुळं हे जे मस्सेवाले आहेत मस्सेवाले काही डिफिशंट होता त्यांना लावतो म्हणे ट्राय करून बघतो म्हणे, तर त्यांना आणि आपल्याकडे आला नाही, त्यांना येण्यासाठी विनंती केली होती आले नाही, नसल्यामुळं त्याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही। परंतु याच्यामध्ये उल्लेख आहे ते ही बी आजार कमी होत असतो। त्यानंतर आपल्याला 11 नंबरचा आहे जे लोकांना खोटावर फोडं येत असतात, म्हणजे इथं होटार कोणाला इथं फोडं येत असतात अशाही जागी जर आपण ते मलम म्हणून लावलं समजा, तर हे जी फोडं आहेत ते 100% कमी होत असतात। त्याच्यामुळं या मलमचा वापर या फोडामध्येही होत असतो। 12 नंबर मूळव्याध, ज्या लोकांना कोमीचा मूळव्याध आहे अशा कोमीच्या मूळव्याधासाठी रिझल्ट आलेले आहेत, खूप स्त्रियांनी सांगली आम्हाला महिला मंडळानं की त्याचा रिझल्ट आलेला आहे म्हणून, त्याच्यामुळं हा रिझल्ट तिथं आम्ही शाश्वतीने सांगू शकतो की रिझल्ट आलेला मूळव्याध म्हणून बी तिथं मलम म्हणून आपण त्या जखमीच्या जागी लावल्याच्यानंतर ज्या कोंबा आहेत थोड्या थोड्या ते ओपन होत आहे, त्रास होत आहे, ब्लडिंग होत आहे, त्या थोड्या थोड्या रुकणार आहेत, त्याच्यामुळं तिथं जर आपण वापर जर केलो तर त्याचा होणार। काही लोकांना फ्रेशर असतात असे बी त्याचे याचे मूळव्याधाची आहे आणि ते त्याच्यासाठी आमच्याकडे जरी संपर्क करा आम्ही त्याच्याविषयी चांगली माहिती देतो आणि दुसरा जे उपाय आहे ते आमच्याकडे दुसरं औषध आहे त्याच्याविषयी आम्ही ते देऊन त्यांना माहिती ही करू शकतो। आणि ज्या लोकांना त्वचा भासते किंवा त्वचा जळाली किंवा चाय गरम पोळी लासली किंवा आपला हात कोणी आगमध्ये गेला किंवा जळाला असेल किंवा फोन कोणी कुठेतरी फोडं येत असेल, तर अशाही जागी आपण हे मलम म्हणून जर वापर केला तर 100% तिथं थंडावा आणि ती जखम लवकरात लवकर दुरुस्त होऊ शकतो। ज्या लोकांना ताप आहेत तर अशा लोकांना ही हे गरम पाण्यामध्ये आपण मनसूळ पाण्यामध्ये सकाळी मॉर्निंगला टाकून जर पिलो तर 100% त्याचा आराम होईल। शी पोटामध्ये गेल्यावर काहीच फरक पडणार नाही, खाल्ल्यावर काहीच फरक पडणार नाही, कारण की 100% आयुर्वेदिक असल्यामुळे यांचे साईड इफेक्ट एकही नाही हो। काही लोकांना समस्या आहेत की याचे साईड इफेक्ट आहेत का किंवा काही समस्या दुरुपयोग आहेत का याच्या, तसं काहीच नाही आहे। त्याच्यामुळं बिनधास्त, कारण मी इथं बिनधास्तसाठी बसलेलो आहो, त्याच्यामुळं काही कळाय गरज नाही। सर्दीसाठी ही 15 बिमारी आहे, जो सर्दी जरी झाली असेल तरी ते पाणी गरम मनसूळ पाण्यामध्ये आपण पिऊन प्रयत्न करून बघतो, बघा त्याच्यासाठीही उपयोग होणार। आणि 16 नंबर आहे मंजन म्हणून उपयोग, आपण इतर पेस्ट वापरतो मार्केटमध्ये पुष्कळ पेस्ट आहे, पुष्कळ मंजन आहेत, आपण आतापर्यंत वापरतच आहो, कारण तुम्ही असू द्या मी असू द्या पहिले वापरतच होतो काही ना काहीतरी, पण आज आपल्याला एक संधी आली, आपल्याला एक चांगली गोष्ट फायद्याची कोणती आहे किंवा ज्याचा उपयोगच होत नाही अशी फायद्याची कोणती गोष्ट आहे याच्याबद्दल आपण तर्क लावून आपला जिथं उपयोग होत असतो असं मंजन घ्यायला काही हरकत आहे का? तर मला बी तेच वाटते की ज्याचा फायदा ज्या औषधाचा फायदा जे फूड सप्लिमेंट आपण म्हणतो
तर याचा फायदा जर आपल्याला त्या वस्तूपासून होत असेल त्या तर ती वस्तू घेण्यास काय हरकत आहे. ज्या वस्तूपासून आपल्याला फायदाच नाही, ज्या वस्तूपासून आपल्याला बेनिफिट काय होईल ते माहितीच नाही, तर ती वस्तू आपण बार बार घेत आहोत कारण की आपल्या मेंटॅलिटीवर ती ताण निर्माण करून ठेवलेली आहे. त्याचे फायदे नाही काही नाही, कसं तरी घासायचं म्हणून घासालोच, पण त्याचे फायदे आपल्याला अजिबात समजले नाही म्हणा किंवा सांगले नाही म्हणा किंवा असेल तर ते दुरुस्त नाही झाले म्हणा, केवळ काहीतरी घासालोन हे करालो घासालोन हे करालो. त्याच्यामुळं आपल्याला समोर चालून आपल्या दाताविषयक ज्या आजार होऊ नये बिमाऱ्या होऊ नये तर ह्या जर काळजी आपल्याला जर घ्यायची असेल तर हे मंजन म्हणून बी आपण वापर करू शकतो. त्याच्यामुळं खरोखरच एक वेळ जेवण जनतेनं याचा फायदा घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये जे तुमचे वयानुसार जे दात आहे समस्या निर्माण होण्यासाठी होणार आहेत भविष्यामधल्या समस्या, जर भविष्यामध्ये समस्या निर्माणच होऊ नये तर त्यासाठी आपण शरीर हे तंदुरुस्त ठेवायला काही हरकत आहे का. त्याच्यामुळं आपलं शरीर हे तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण त्याची निगा जर राखली आतापासूनच तर समोर चालून आपल्याला हे व्याध्या हे रोग हे आजार निर्माण होणार नाही. मला मान्य आहे वयानुसार आजार होत असतात, वयानुसार बिमारी होत असतात, आपल्यामध्ये शरीरामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे, ताकदीचं प्रमाण आहे, कॅल्शियमचं प्रमाण आहे, मायनस मायनस होत राहणार आहे, परंतु जर आपण ते प्लस प्लस जर मेंटेन जर ठेवलं राहिलो त्याला हे करत राहिलो तर मला वाटते की कोणत्या समोर चालून आजार आला किंवा बळी आपण पडणार नाही एवढं मी गॅरंटी देतो. त्याच्यामुळं जर संधी आली ना आपल्याकडं, तुमच्याकडे संधी आणली ना मी, त्याचा वापर करून बघा ना. माझ्या तर घरचा नाही या सर्व काय मेडिशन फूड सप्लिमेंट हे मेडिसिन वगैरे काही नाही, त्याच्यामुळं मला चांगलं वाटते ना की आजकालचं स्पेशलिस्ट बसलेले आहेत जिथं म्हणलं तिथं आपल्या व्यवहार टाकून स्पेशलिस्ट बसला याचा अर्थ की तिथं चालू आहे जसा म्हणला तसा होता लागते पैसा. आणि जेव्हा स्पेशलिस्ट हे आपल्याला जर छो या आयुर्वेदिकपासून जर तुमच्या बिमाऱ्या जर दूर होत असेल तर तुम्हाला वापरायला काय हरकत आहे का, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा. आणि अशी नौबत येऊ नये ज्या त्या स्पेशलिस्ट जावाल्यापाशी जाण्यासाठी, कारण की त्यांनी स्पेशलिस्टपणा लई मेहनत करून घेतलेला आहे आणि हा आयुर्वेदिकपणा हे आम्ही एक मर्यादामध्ये गरीबाचं कल्याण होण्यासाठी जिथं ज्याला जिथं ज्याचा पैसा जिथं इजवाच आहे तिथं देव भगवान तर बरोबर इजवते, परंतु आपली सर्व्हिस जे आहे आपलं काम जे आहे ते गरीबाचं हित व्हावं हेच आपलं एक पेशा आहे. त्याच्यामुळं माझ्या अनुभूतीनुसार काही लोक ज्ञानाचा फायदा हे गैर करत आहेत, त्याच्यामुळं अशा ज्ञानाचा फायदा जे गैर करणारे आहेत त्या लोकाला च्या विरोधात मी आहो. आणि ज्या गरिबाचं कल्याण करायचं आहे त्याच्यासाठी मी केव्हाही मी तयार आहो, कारण की काही लोक इतके परेशान असतात की सांगूच नका, त्याला खरा माणूस भेटत नाही. खरा माणूस म्हणजे खरं ज्ञान, खऱ्या माणसाचं एक हे भेटत नाही, त्याला माहिती भेटत नाही. तर त्याच्यामुळं आपण खरी माहिती सांगून आणि त्याचंच कल्याण चांगलं करून जे होते ते होते, नाही होते नाही होत, आम्हाला त्याच्याशी घेणे देणं नाही. कारण जो मेडिसिन आणलो आपण ते चांगलं मेडिकल म्हणजे आणलो आणि त्यांना द्यायला आहे म्हणून त्याला अभ्यास करून सर्वच गोष्टी आपण करत आहोत की काही द्यायचं आणि काही व्हायचं नाही त्याची परेशान तसं नाही करायचं. आपल्याला जीवनामध्येच कुणाचंच कल्याण हवं, त्यांना त्याच्या फिलिंगला वाटावं, मनाला वाटेल की माझं चांगलं झालं. दुसरं काही नाही, ज्याच्या 100% ज्या समस्या आहेत त्याला आम्ही सरळ हैदराबादला ग्लोबल किंवा स्पेशलिस्टवाल्यापाशी आम्ही बिलकुल सल्ला देणार की बघा आता तुमचा मार्ग आमच्याकडं नाही, पण ज्याचं होत असेल त्यांनी एकदा येऊन पाहायला काय हरकत नाही. चला गुटखा पोडी आणि ज्याचे गुटखा पोडी खाल्ल्यामुळे दात पिवळे हवं असतात असे मी नाही झाले हो माझी पांढरा येतात, परंतु ज्याचे झाले त्यांनी बी जर असे एक असं बकऱ्याचं खांड बी खाऊ शकत नाही हे मटणाचं खांड, तर अशा बी लोकांना हे 4 बोट माझे चाल्या. परंतु काही लोकांचे असेच आता खाऊ खाऊ खा खा खाऊ खाऊ, अरे गुटखा 100 वेळेस खायले 10-10, 20-20 रुपयाचा गुटखा आहे, गुटखा खायले हो, पण इथं तोंडाची काळजी घ्या ना, मटण खाली की सुरू करते तिखट जास्त लागते त्याला, तर मट ते गुटखा बी खा, परंतु एकदा आमचं पेस्ट घेऊन बघा
तुमची समस्या काय होती काय नाही, तुम्ही गुटकी खाणारी मॅकडे एक बिने आल्या, हां एक भिशीचा पेशंट आहे ते सिरगिरी म्हणून त्यांना आला, खरोखरच त्याच्या दातामध्ये फरक पडलेला आहे आणि त्याने इथं आपल्याकडे व्हिडिओ बी त्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे जेवढे खरा खाणारे आता हे विदर्भामध्ये सर्वात जास्त खरा खाणारे आता हे खरा खाणारे तुम्ही सर्वजण फोन करा, मी तुमच्या घरी पाठवून देतो औषधी। आणि जे हे अरे कॅन्सरच्या बिमार होत्या त्या गुटखा पोळी वगैरे, तर हे पेस्ट जो वापर केला तर तुमच्या कॅन्सरच्या बी बिमारी बिलकुल स्टॉप होईल असं मला वाटते। कारण की जे आजार तुम्हाला तयार व्हायला ते गुटखा पोळी आणि मटेरियल खाऊन ते आजार या पेस्टनं होणार नाहीत ना, कारण तुम्ही पहिलंच ते आजार होऊ नये म्हणून तुम्ही जागृती ठेवाली ना, जागृती म्हणजे हे करायला ना, चांगला वापर करायला ना। तर त्याच्यामुळे जर मग झाल्यावर कॅन्सर झाल्यावर तुम्ही काय करता त्या जिंदगीला? आमच्या इथं झालेले आहेत काय झालं ना कॅन्सर, परंतु अनेक त्यांचं लक्षात ये ना गेलं की अनेक त्याला प्रोटेक्शन कसं करावं, अनेक तिथं जंतू वाढू नये यासाठी काय असं करावं, तोंडाचे कॅन्सर अशा प्रकारे झालेले आहे। तर त्याच्यामुळं मी काय म्हणतो तुम्हाला हे पेस्ट खरंच रामबाण स्वरूपाने काम येणार। जे तंबाखू खाते वास घाण येते तोंडाचा, मला तर त्यांच्याविषयी खरंच खूप मोठा हे आहे वा ते बिरिष्ट हो तिथं वास आणि इथं वास, तुम्ही बिरिष्टर वडा खरा खडा मावा विरोध कोण्याच गोष्टीला नाही, पण हे पेस्ट तोंड सकाळी चांगलं धुवा जेणेकरून तुमचे जे आजार आहे ते आजार भविष्यामध्ये तुम्हाला निर्माण होऊ नये आणि तुम्हाला काही होऊ नये आयुष्यामध्ये। त्याच्यासाठी त्याचं प्रोटेक्शन म्हणा आणि प्रोटेक्शन म्हणजे त्याचं ते रोग होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं। तर असं जर घेऊन जर आपण काळजी घेतलं तर खरोखरच तुमचं कल्याण होणार आहे एवढं मी सांगू शकतो। काय लोकांचे दात 18वा नंबरचा व्हिडिओ, दात सळसळ करणे, कोणी कोणी यायली पेशंट माझ्याकडं दात सळसळ कराले, ओ सळसळ कराले काहीतरी, तर ज्या लोकांचे दात सळसळ करत आहेत ते सळसळ ज्यांना समस्या आहे त्या सळसळ करण्याच्या समस्या या पेशंटनं दूर होणार, सळसळ करणे होणार नाही, चांगला तुम्हाला आराम भेटणार। कारण लोकांनी ते येऊन सांगलेले आहेत, काही लोकांचा व्हिडिओ बनवलेलं आहे, याही लोकांना आपलं मत व्यक्त केलेलं आहे, परंतु काही लोक व्हिडिओ देण्यास गेले। अरे व्हिडिओ देणं याचा अर्थ काय माहिती आहे का, जे जे लोक खूप पुष्कळसे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आहेत, कोणाचा एक दात दुखायला एकच दात दुखायला येऊन देत, असे बी लोकांना आराम झालेले आहेत। म्हणजे आपल्याला आम्हाला इथं समजून येते की खरोखरच तुम्ही व्हिडिओ दिल्याच्या आम्हाला समजून येते आणि पब्लिकला बी समजून येते की तुमचं काय झालं आणि काय नाही ते द्या ना। तुमचं आम्ही तर इकडे आहोत, तुमची 100% बिमारी समजल्याच्यानंतर आम्ही तर तुम्हाला गॅरंटी वगैरे काय कोणत्याच गोष्टीची हे देणार गेलो, तुम्ही वापरून बघल्याच्यानंतर वापरून बघायला काय हरकत आहे, म्हणून तुम्ही वापर गेल्याच्यानंतर तक्रारच नाही ना। त्याच्यामुळं आम्ही जे आहे ते जे द्यायलो जे आयुर्वेदिक औषधे फूड सप्लिमेंट्स, तर ते तुम्हाला सांगूनच द्यायलो, बाकीचा प्रश्न ते घेणं न घेणे हे तुमचा प्रश्न राहील बाजूला। तुम्हाला डेंटिस्टवाल्यापाशी जा या स्पेशलिस्टवाल्यापाशी जा, जेव्हा त्यानं हे झालं आणि ते झालं आणि झोपू ते तेव्हा तुम्हाला दुनियादारी सर्व समजून ते, जर दुनियादारी समजून यायची नसेल तिथं जनसेवामध्ये पाठवून त्या सरळ सेवामध्ये इतकं सांगतो। आणि 19वा व्हिडिओ जो आहे दाढ दुखणे, काय काय लोकांना एकच दाढ दुखत असते, दाढ दुखणे, जेव्हा दाढ दुखणे समस्या सुरू झाली दुखणं, तुम्ही जेवढं लवकर आलं तेवढं चांगलं भाऊ, जेवढ्या लवकर आलं तेवढं चांगलं। कशामुळे माहिती आहे का, जे रोग आहे आता तुमचा वाढत चाललेला आहे आणि जर तुमचं दाढ वाढत जाऊ दे ना, जाऊ दे ना, उद्या जाऊ परवा जाऊ तेरवा जाऊ असं म्हणण्या महिन्यामध्ये तुमची दाढ सर्व पोकळ होऊन चालली, ते किडा सर्व हे करून चाललं, त्याच्यातलं जे आहे कॅल्शियम सर्व खाऊन चाललं त्या मधामध्ये, हे तुम्हाला समजणार गेलं आणि तुम्ही ह्या समस्या निर्माण तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात असं मला 100% म्हणायचं आहे। अहो ये दाढ जर दुखत असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ना आमच्याकडे, आमचा व्हिडिओ तुमच्याकडे आल्या त्याच्यानंतर, तुमचा माझा व्हिडिओ नाही आला हे तुमचं नशीब समजा, खरं सांगतो मी तुम्हाला। आणि तुमचं दाढ दुखणं सुरुवात झालं तर आमच्याकडे या तुम्ही, आल्याच्यानंतर लवकरात लवकर या समस्या तुम्ही दूर होणार एवढं सांगतो। आणि जेव्हा तुमची दाढची 100% समस्या वाढली तेव्हा आमच्याकडे बी तुमची गॅरंटी नाही किंवा कोणतीच आम्ही हे देत नाही, शाश्वत देत नाही। त्याच्यामुळं तुम्ही समस्या निर्माण झाली हो दाताची लवकरात लवकर यायचं काम करायचं। 20वा व्हिडिओ जे आहे ज्या लोकांना जे कवळे लोक म्हणजे ज्या लोकांना टाचा जे टाच आहे टाचामध्ये बी भेगा पडत असतात आणि टाचा दुखण्याची सुरुवात होत असतात,
तर अशाही टाचामध्ये ते मलम म्हणून जर लावलं तर आराम तिथं काही लोकांना भेटला होत आहे, त्याच्यामुळं तिथेही त्यांना या संदर्भात त्यांना फायदा मिळू शकतो आणि चांगला होऊ शकतो. आणि 21वा जो व्हिडिओ आहे हा 21वा जो व्हिडिओ आहे ज्या लोकांना एक दाढ पडला, दुसरी दाढ पडली, तिसरी दाढ पडणारच आहे, तर या लोकांना जर तुम्हाला दाढ पाडायची जर इच्छा नसेल तर तुम्हाला इथं येणं 100% गरजेचं आहे. तुम्ही मला सांगायचं की दाढा नका पाडू, दाढा नका पाडू हा 21वा व्हिडिओ समजून घ्या तुम्ही. दाढ पाडूच नका तुम्ही, तुमचं नशीब. तुम्ही दाढ पाडण्याच्या पहिलं मयाकडून एकदा या, एक वेळेस या मयाकडं दाढ पाडण्याच्या पहिलं. मी तुम्हाला इतकं चांगला इव्हिला सांगेल ना, तुम्हाला एवढं चांगलं सांगेल ना, तुम्हाला लक्षात आल्याच्या नंतरच तुम्ही निर्णय मग दाढ पाडा की सर्व दातं पाडून घ्या, मला त्याच्याशी घेणं देणं काहीच नाही. फक्त मला तुम्हाला की नाही या रोगापासून वाचवायचं आहे. आणि कसं आहे, मी इथं नुसतं दवाखाना टाकूनच बसलो नाही आयुर्वेदिकचा, काळजामध्ये जागा निर्माण करायचा आहे तुमच्या. खरंच माणूस भेटला जनशिवा आयुर्वेद औषधवाला हे तुम्ही स्वतः फिलिंगमधून म्हणा. जसं माणूस प्रेम करते एखाद्या कोणावर तरी, त्याच्या फिलिंग त्याच्या ज्या भावना निर्माण होते ती ना माझ्याबद्दल तशा भावना निर्माण करण्याचं हे माझं सर्वात मोठं ध्येय आहे. आजकालचे ते फिलिंगचा मुद्दा आहे ही इथं मला निर्माण करायचं आहे. कारण की मी पाहिलो खूप 80% ते 70% लोक एकमेकाला फसवूनच चालू आहे. एकमेकाला त्याच्यातली ऊर्जा काय माहिती नाही, त्याच्यात काय आहे ॲक्च्युली माहीत नाही त्या मेडिसिनमध्ये दवामध्ये. आणि नुसतंच काहीतरी इकाली आणि काहीतरी चालाली, काहीतरी भंगार कराली. आणि त्या कंपन्या म्हणून सर्व परेशानच होतं. कंपन्याशी घेणे की देणे नाही, जनशिवा आयुर्वेदाशी हे सिम्बॉलच घेण्याची की देणं आहे. आणि मी इथं बसून आहो त्याच्याशीच मतलब ठेवायचा. विलाज चांगला होत असेल तर आमच्याकडे होणार, नाही होत असेल तर होणार नाही, याची बी आम्ही शाश्वत दे सांगणार आहोत, स्पष्टपणे सांगणार आहोत. मला काय घेणे द्या, पैशाची घेणे घेणे काही नाही घेणे घेणे, तुमचा इलाज चांगला व्हा आणि त्याचा जो आहे आशीर्वाद तो आम्हाला कमवायचा आहे. कारण की जीवनामध्ये बिल्डिंग किती मोठी बांधा पण त्या बिल्डिंगमध्ये जर अंधकार जर असेल त्या बिल्डिंगला महत्त्व नाही. तसंच आहे, माणूस किती जरी श्रीमंत जर असेल त्याच्या अंतकरणातच जर चांगली भावना जर नसेल त्या अर्थ नाही. खूप पेसिलिस्ट असतात तर सोशलिस्ट आहेत किंवा तर खूप आहेत ज्ञानी लोक चांगले चांगले मोठे दवाखाने टाकून राहतं. अशा लोकांना मी जेव्हा प्रत्यक्षात गेलो आणि पाहिलो ना, नॉलेजची खरी परिसीमा त्यांनी त्या मरीजपर्यंत देत नाही. फक्त त्याचं एक ड्रीम आणि ध्येय असते असं मला शंका आहे. बरं, पैसा कसा काढा रोगी एकदा आल्याच्या नंतर? कारण पैसा काढला तरच आपली दुसरी बिल्डिंग तयार होईल. परंतु काही लोकांच्या मोठमोठ्या आजार आहेत, आमच्याकडं जे होते तितक्याच आजाराविषयी मी बोलत आहो. तर त्या ज्यानं आमच्या जितके मी व्हिडिओ बोलत त्या आजाराविषयी आमचं आहे नॉमिनल 100% मोठा आजार झाला. आम्हाला त्याच्याशी संपर्क नाही, फोन करून विचारू शकता होती किंवा नाही होते, होत असेल तर येस, नाही असेल तर नाही, अशी आमची प्रतिक्रिया राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक वेळेस येऊन पहा जनशिवा आयुर्वेद औषध केंद्रामध्ये. दाताच्या ज्या समस्या असेल तर या 100% किंवा दुरुस्त होणार. आणि ज्या खरोखरच दाढा पाडायची जर गरज आली तर तुम्ही आम्ही पाडणाऱ्याला स्वतः सांगणार, गरज असेल तरच, नसेल तर अजिबात नाही. तुम्हाला दाता पाडण्याचा प्रश्नच येणार नाही. परंतु तुम्ही त्या वेळेपर्यंत आलं तर हा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांपर्यंत पाठवण्याची जबाबदार तुमचं. तुमच्या नात्यामध्ये असो, गोत्यामध्ये असो, कोणामध्ये असो, समस्या कुठं ना कुठं आहेतच. त्याच्यामुळं या समस्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत बिलकुल शेअर करा बिंदास्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा, लाल बटन वाजवा, बेल वाजवा. ओके, बाय.